विद्यार्थ्यांनी कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वे नोड येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय CBSE आणि मराठी माध्यमिक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय CBSE आणि मराठी माध्यमिक विद्यालयात कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या 135व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्मवीर जयंती विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला असून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच इंदोर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील जतीन ठाकूर या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी रयतचे जनरल बॉडी सदस्य YT देशमुख, विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, माजी उपसरपंच जगदीश खारकर, राजेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, SM लळलाल, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता गोळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज यांची आपण कर्मवीर जयंती साजरी करत आहोत. कर्मवीरांचं महत्व हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. जाणून घ्यावंच, कशा प्रकारे जाणून घ्यावं असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण आपल्या आजोबाची परिस्थिती आपण पाहावी. भारतीय उपखंडामध्ये आज काय परिस्थिती चाललेली आहे, तो पाकिस्तान असेल, तो श्रीलंका असेल, तो नेपाळ असेल, तो भूतान असेल, तो बांगलादेश असेल किंवा तो ब्रह्मदेश असेल म्हणजेच आजचा म्यानमार असेल, या इथं काय परिस्थिती उभी राहिलेली आहे, की या इथं पूर्णपणे अनागोंदी बांधलेली आहे. आतापर्यंत दिसताना सगळं चित्र हे चांगल्या प्रकारे दाखवते, परंतु जसा कोरोना आला त्यावेळेला याचं सगळं काही ढिपाळून निघालं आणि त्याच वेळेला भारत हे राष्ट्र इथे उभं राहू शकलं. ते कशामुळे उभं राहू शकलं तर मग या इथे शिक्षण हे साधा शिक्षणाची गंगा ही इथे सर्वांपर्यंत ज्या प्रकारे पोहोचवली गेली, इथं परवडणारे शिक्षण, बोफत शिक्षण, दर्जेदार शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इथे अण्णांसारख्या प्रवृत्तींनी केलं आणि म्हणूनच आज आपली इथे भारत देश हा इथे समर्थपणाने उभं राहताना आणि पुढे जाता या इथे वायू वेगाने येताना हे आपल्याला दिसून येत आहे. कर्मवीरांचं हे जे त्याग होता या त्यागामुळेच आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं आपण शिक्षणाच्या मुळे महाराष्ट्र हा भारतामध्ये सुद्धा अत्यंत वेगाने पुढे होऊ शकलेला आहे, मोठा होऊ शकलेला आहे. आणि म्हणूनच कर्मवीरांचं या इथे जे कार्य आहे अत्यंत महत्वाचं असं कार्य आहे. आपण सर्वांनी त्यांना वंदन करणं, त्यांचं कार्य हे पुढे नेणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण इथे कर्मवीर जयंती आपण साजरी करत आहोत. आपण सर्वजण इथे आलेले आहात या अशा आपण या इथे कर्मवीरांचं कार्य जर पुढे न्यायचं असेल तर आपण स्वतः सुद्धा शिक्षणामध्ये चांगलं व्हावं, मोठं व्हावं आणि या इथे आपला भाग हा सुद्धा समृद्ध, सुदृढ, समर्थ असा करावा आणि तो करण्यासाठी इतरांना सुद्धा आपण सहकार्य करावं एवढंच मी इथं सांगेन आणि कर्मवीरांना माझी इथे आदरांजली व्यक्त करतो. आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो आणि सर्वांना सारखे पैसे नंतर भाग नाही. काही लोकांना नोकरी मिळते 10-15 हजाराची, काही मिळते 35-40 हजाराची, काही लाख आणि काही उद्योगामध्ये 1 करोड रुपये कमवतात. एका वर्षाला 1 करोड रुपये लागतात त्या वर्षाला नाही लागत ना. मग ते आता एखाद्याला काही कंपनी मोठी झाला आणि उद्योगपती झाला, कंपनी तुमच्या मालकीची झाली किंवा मोठी सहाय्य झाला आणि भरपूर पैसे मिळाले, ते साखून काय करणार? मुलांकरता मुलींकरता करणार? म्हणजे त्यांनाही ठेवायला पाहिजे, त्यांना घर दाजायला पाहिजे. पण एकेकाला 10-10 घर चालतील का? याच्यावर काही गरज आहे का? आणि ती गरज जर नसेल तर याचा अर्थ आपल्याकडे जे आहे ते इतरांच्या शिक्षणाकरता द्या, शाळा काढा, कॉलेज काढा, इतरांना शिकवा. आणि त्याच्यामुळे हे जर आपण काम केलं तर आपण खरे मोठे होतो, आपला नाव खऱ्या अर्थानं एक चांगला माणूस होतं. आणि तशा प्रकारची शिकवण अण्णांनी आपल्याला आयुष्यात त्यांच्या वागून दिलेली आहे. ही शिकवण आपल्या अंगी बांधण्याकरता कर्मवीर जयंती साजरी करायची. कर्मवीर जयंती साजरी करायची कशा करतात? त्या करतात. आज तुम्ही त्यांनी बक्षीस मिळवले, विविधरित्या त्याच्याकडून जिल्ह्यामध्ये शहरानंतर बक्षीस मिळवलं, त्याच्या जाणाजाना बक्षीस मिळेल. तर ते सर्वांचं मी मनापासून
अभिनंदन करतो, तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो की अशा प्रकारचं काम मागील काळामध्ये तुमच्याकडनं अशा प्रकारचं काम व्हायला पाहिजे. गर्दे सरांनी मला सांगताना सांगितलं, आपले सीबीसी स्कूल आहे, दुसरं सीबीसी स्कूल आपलं खारघरला आहे आणि त्या खारघरच्या शाळेमधले विद्यार्थी फार चमकतात. चमकतात म्हणजे काय करतात, लाईट लावून नाही चमकत, चमकतात म्हणजे अभ्यासामध्ये हुशारीनं भरपूर मार्क पडतात. त्याच्यामुळे त्या स्कूलचं नाव फार मोठं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं आपल्या स्कूलचं नाव मोठं करण्याकरता तुम्ही सुद्धा चांगले मार्क्स काढा. तुम्ही जर क्षेत्रात फक्त शाळेतच नव्हे तर खेळामध्ये, संगीतामध्ये आणि त्याच्यामधून सुद्धा आपलं नाव उज्ज्वल करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.